What kind of rules are these? You know, my Sagar Indian friends to party lagele, and guess what? Parat safely tyachya ghari sudha gele. Tumcha ya rules ni mala claustrophobic hota hai. Tula jad jad shabd vapuru nakos. Nehmi nehmi bolto ka tula mi. रोज रात्री 4 वाजेपर्यंत तू लॅपटॉपवरती असेल फोन सारखं असं असं करत असेल मोठे मोठे गाणं लावते तर काय बोललो मी आवाज असं खर्च करत असते काय बोललो मी पण आता तुझी जबाबदारी आहे माझ्यावर बाळा कोणी सांगितलं मी माझी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे बघ ही अमेरिका नाहीये इथे राहायचं म्हणजे काही कॉम्प्रोमाइजेस तुला करावे लागतील मला चांगलंच माहितीये हे अमेरिका नाहीये आणि म्हणूनच मला इथे नाही राहायचं अभिनेत्री मयुरी देशमुख आणि ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांची प्रमुख भूमिका असणारं डिअर आजो हे नाटक मराठी रंगभूमीवर नुकतंच दाखल झालं आहे. आजोबा आणि त्यांची नाती यांच्या भावविश्वावर प्रकाश टाकून सुंदर नात्यांचं उदाहरण या नाटकातून मांडलेलं आपल्याला दिसून येतं. विशेष म्हणजे अभिनेत्री मयुरी देशमुख डिअर आजोच्या निमित्तानं लेखिका म्हणून आपल्या समोर आली आहे. एकूणच या नाटकाबद्दल आपण आजच्या नाट्यरंजन मध्ये जाणून घेऊयात काही पैलू यातील मुख्य कलाकार संजय मोने आणि मयुरी देशमुख यांच्याकडूनच. नाटकाबद्दल सांगायचं तर ती दोन पात्रांमधली गोष्ट आहे, आजोबा आणि नात. आणि त्यांना काही कारणाने एकत्र राहावं लागतं आणि त्याच्यानंतर त्यांची जी जर्नी आहे मग ते एक इट इज अ रोलर कोस्टर राईड. त्यांचे सोशल क्लॅशेस, कल्चरल क्लॅशेस, पर्सनॅलिटीचे क्लॅशेस, दोघांमध्ये जनरेशन गॅप आहे. आणि त्यात ती जी शानू जे कॅरेक्टर आहे जे मी प्ले करते ती ॲटलांटामध्ये वाढली आहे, बॉर्न अँड ब्रॉटअप दे. तर तू इमॅजिन करू शकतो की किती मोठा कल्चरल पण गॅप आहे. सो एक खूप गोड अशी गोष्ट आहे ती. मुंबईमध्ये रोज नॅचरल स्टीम बात असते. मुंबईत एक तर इथून पाणी जातं किंवा वरून पडतं आणि तुला एक्स्ट्रीम क्लायमेटची सवय पण होईल इथे ते सवय होईल. बरं आता आपण इथून आलो बघ हा तसंच तिथे पलीकडे गेला समोर की स्टेशन लागतं तो शॉर्टकट आहे तेव्हा तो तिथनं यायचा आणि आपण येताना सफरचंद घेतली बघ शानू पिशवी राहिली पिशवी. हे नाटक ॲक्च्युली एक 5 वर्षांपूर्वी लिहिलं आहे आणि ते मी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समधून पास आउट आहे. सो तिथे आम्हाला शफात खान प्ले रायटिंग हे शिकवायचे आणि मी चला हे शिकवायचं तर खूप चांगलं त्यामुळे आपल्याला लिहिता येतं का त्यामुळे काहीतरी त्यांनी जे शिकवलं ते इम्प्लिमेंट करून बघू या विचाराने मी ते सगळं लिहायला घेतलं. आणि त्याला ते पात्र मला खूप इंटरेस्टिंग मिळाले आजोबा आणि ना तर त्यांची जर्नी लिहिण्यात मला खूप मजा आली. आजोबा आणि नात यांच्यामधल्या परस्पर संबंधातली गोष्ट आहे परंतु तितकी साधी नाही आहे ती. काही कारणामुळे अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका नातीला भारतामध्ये यावं लागतं आणि पहिल्यांदाच ते एकमेकांना भेटत असतात समोर मोठं झाल्यानंतर. तिचं सगळं जे काही आयुष्य आत्तापर्यंत ते तिथे गेलेलं असतं त्यामुळे त्यांच्यामध्ये सांस्कृतिक ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचे भेद असतात. जीवनमाना किंवा जीवनपद्धतीमध्ये खूप फरक असतो. आजोबा एकटा असतो आणि ती आता काही कारणाने एकटी झालेली आहे आणि त्या दोघांचा प्रवास सुरुवातीला भांडण होतं म्हणजे अगदी हिंदी सिनेमात जसं नायक नायिकेचं आधी भांडण होतं मग मलमिलन होतं तसंच थोडंसं आहे फक्त इथे आजोबा आणि नात असं आहे आणि शेवटी ते अशा निष्कर्षापर्यंत येतात की आपल्याला एकमेकांशिवाय राहणं शक्य नाही आहे आणि त्यासाठी ती एक अत्यंत वेगळा आणि धाडसी निर्णय घेते. तो काय निर्णय आहे त्याचंही म्हणजे नाटक आहे. मला अटलांटाच्या दोन चांगल्या युनिव्हर्सिटीज कडून ऑलरेडी ऍक्सेप्टन्स लेटर आलाय. हो का? अरे वा वा, कॉंग्रेस कॉंग्रेस. पण इथे पण खूप चांगली कॉलेजेस आहेत बाळा, आपण सगळी बघून घेऊ आणि त्यातल्या एका तर नक्की करू. हा आनंद ना आनंद, त्याची इथल्या ट्रस्टी बिस्टीची ओळख आहे, होऊन जाईल ते काम आपलं. यू आर नॉट गेटिंग मी. मी इथे राहायचा विचारही नाही केला. नाही तू ट्राय तर कर ना, पहिले तुला इकडे खोलीत सगळ्या सुखसुवे आणून देतो ना मी, काळजी करू नकोस तू. हा शानू,
माझ्या मते इतकी वर्ष काम केल्यानंतर मला असं ठामपणे नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी निश्चितपणे मी सांगू शकतो की मराठी प्रेक्षकांना नातेसंबंधांमधली जी गुंतागुंत असते, वीण असते, ती जास्त आवडते. भावभावनांशी जर एखादा लेखक खेळत राहिला आणि त्याप्रमाणे त्याने जर एखादी संहिता लिहिली तर लोकांना ती अधिक रुचते, मग ती विनोदी असेल किंवा गंभीर असेल. परंतु भावभावनांचे खेळ बघायला आवडतात सगळ्यांना, आवडतात म्हणजे, आणि तो ह्याचा प्रमुख बिंदू आहे. दुसरं म्हणजे लेखिका जी आमची आहे मयुरी देशमुख, तिने 22 किंवा 23 वर्षी नाटक लिहिलेलं आहे आणि त्या मानाने तिने जे विचार मांडलेले आहेत ते अत्यंत परिपक्व आहेत. म्हणजे मला पहिल्यांदा जेव्हा तिने आमची मालिका चालू होती खुलता कळी खुली ना, तेव्हा जी संहिता वाचून दाखवली होती तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं. मी तिला सरळ विचारलं की तू कशावरनं तू रूपांतरित केलंस का, ती म्हणाली नाही. मला आश्चर्य वाटलं इतकं तिने ते खोल आणि परिपक्व नाटक केलं आणि त्यात ती स्वतः उत्तम काम करते. काय कुठे चाललीस तू? पेंटिंग क्लास. अगं कपडे बदल, घरातलेच कपडे घालून काय चालले? ओ नो नो, आय एम फाईन. आणि बाहेर थंडी नाहीये? नाही, मुंबईत कधीच थंडी नसते ग, पण हे बरं दिसत नाही. कोणाला? मला, इतरांना. का? यू आर नॉट फुल्ली कव्हर्ड बाळा. ओह, इट्स नॉट अ बिग डील. इथे मुंबई मध्ये सुद्धा माझ्या एजच्या मुली कॉमनली असे कपडे घालतात. तुम्ही प्रोफेसर होता ना, तुम्हाला माहितीच असेल. त्या घालतात म्हणून तू घालतेस? ऑफ कोर्स नॉट, ही माझी स्वतःची चॉईस आहे. व्हॉट्स बॉदरिंग यू? मला पटत नाही आणि ते शोभत नाही. आय डोंट अंडरस्टँड. चार चौघात जरा डिसेंट कपडे घालावे ना बाळा. मी मला डिसेंट वाटेल ते घालावं का दुसऱ्यांना वाटेल ते? दोघांचा मध्यबिंदू काढता आला पाहिजे, मिड पॉइंट. ह्या नाटकामध्ये मयुरी देशमुख नावाची नवीन लेखिका आहे, म्हणजे अभिनेत्री म्हणून ती लोकप्रिय आहे, परंतु हे तिचं पहिलं नाटक आहे. आणि तिने जेव्हा हे नाटक लिहिलं आणि मला वाचायला दिलं, जवळजवळ 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हाच ते मला कुठेतरी आवडून गेलं होतं. त्याच्यातलं संवादलेखन चांगलं होतं. दोन पिढ्यांमधला जो काही संघर्ष आहे तो संघर्ष दाखवताना त्या दोन पिढ्यांमधली वेगळी भाषा ह्या नाटकामध्ये तुम्हाला ऐकायला मिळते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जनरेशन गॅपमधला जो विचारांमधली जी तफावत आहे ती अतिशय नेमकेपणाने त्या लेखिकेने त्या नाटकात आणलेली आहे. त्यामुळे मला असं वाटलं की हे नाटक सगळ्याच वयाच्या सगळ्याच वर्गाच्या प्रेक्षकांना आवडेल आणि त्यामुळे मला ते करावं असं वाटलं. ह्या नाटकातलं महत्त्वाचं चॅलेंज असं होतं की हे फक्त दोन पात्रांचं नाटक आहे, अख्ख्या नाटकामध्ये फक्त दोनच कॅरेक्टर्स आहेत. तर त्यामुळे त्या दोन कॅरेक्टर्सच्या बोलण्यातून, त्यांच्या हालचालीतून हे प्रेक्षकांना कसं होल्ड करू शकेल याचा विचार करणं हे फार महत्त्वाचं होतं. दुसरा त्यातला महत्त्वाचा चॅलेंज होता तो म्हणजे संजय मोने जी भूमिका करत आहेत ती, कारण आजोबांच्या भूमिकेत संजय मोने असं पहिल्यांदाच दिसत आहेत. मला असं वाटतं की ते चॅलेंज त्याच्यासाठी ॲक्टर म्हणून फार मोठं होतं आणि ते त्याने अत्यंत लिलाय असं पेलण्याचा प्रयत्न केला आहे असं मला वाटतं. मयुरी देशमुखचं हे तसं व्यावसायिक रंगभूमीवरचं ती दुसरं नाटक आहे मला वाटतं तिचं, परंतु तिच्यासाठी सुद्धा हा रोल हा खूप मोठा रोल आहे, लांबीने नुसता नाही तर त्याच्यातनं नवीन पिढीला काय म्हणायचं आहे, एकूणच समाजात आजूबाजूला जे काय चाललं आहे त्याच्याबद्दल किंवा त्यांच्या नातेसंबंधांबद्दल हे आजच्या तरुण पिढीला जे म्हणायचं आहे ते तिने त्या शब्दात मांडलेलं आहे आणि ते अत्यंत परिणामकारक रीतीने पोहोचणं महत्त्वाचं होतं. तर हे दोन चॅलेंजेस मला वाटतं महत्त्वाचे होते ह्या नाटकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर. आजच्या नाट्यरंजन मध्ये आपण डिअर आजो या नवीन नाटकाबद्दलचे काही ठळक वैशिष्ट्य आणि कलाकारांसोबत केलेली बातचीत पाहिली. तेव्हा हे नाटक आपण नक्की पहा आणि आम्हालाही नक्की सांगा की आपल्याला हे कसं वाटलं. तसंच मराठी नाट्य वर्तुळातील सर्व लेटेस्ट अपडेट्स आणि भित्तंबात जाणून घेण्यासाठी पहा फक्त राजश्री मराठी. तसंच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.